आजच्या या सभेमध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायला आलेले आदरणीय शरद पवार साहेब आमच्या वरुड मोर्चे माजी आमदार हर्षवर्धनजी देशमुख मंचावर उपस्थित असलेले सर्व आमच्या काँग्रेसच्या माजी जिल्ह्याच्या अध्यक्षा सुनी शिवसेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमजी कापसे बाकी मंचावर उपस्थित असलेली सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षाची सर्व सन्मान्य मंडळी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व बंधू व्यक्तीं या ठिकाणी आपण सर्वांची भाषा ऐकली आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला माहीत आहे की सर्वांनी प्रामुख्याने सांगितलं की कशा पद्धतीची शेतकऱ्यांची परिस्थिती आहे कापूस सोयाबीन संत्रा या बाबतीत सर्वांनी सांगितलं पण एक सांगतो हे भारतीय जनता पार्टीचं सरकार अडीच महाराष्ट्र मा या सरकारने शेतकऱ्यांची हालत करून ठेवलेली आहे तुम्हाला आठवा तीन वर्षापूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री होते त्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं त्यात उद्धवजी ठाकरेंना की कोणत्याही पद्धतीनं परदेशातला कापूस भारतात आला नाही पाहिजेत कोणत्याही पद्धतीनं परदेशातलं सोयाबीनचं तेल भारतात आलं नाही पाहिजे आणि त्या एका निर्णयामुळे तीन वर्षापूर्वी आपल्याला कापसाला बारा हजार साडेबारा हजार तेरा हजार रुपये भाव मिळाला होता सोयाबीनला साडेसहा हजार रुपये भाव त्यावेळेस मिळाला होता त्या पवार साहेबांनी एका निर्णयामुळे आपल्याला इतके वर्ष चांगल्या पद्धतीनं कापूस सोयाबीन संत्राला भाव मिळत होते म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून संपूर्ण परिस्थिती बदलली आहे शेतकरी अतिशय अडचणीत आलाय आणि ही परिस्थिती आपल्याला त्यानिमित्तानं बदलायची आहे आपण जर या जर चूक केले तर पुढचे पाच वर्ष आपल्याला कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी त्यांना आपले हाल झाल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट सुद्धा आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे मी काही बोलणार नाही आणि पवार साहेबांनी जे जे शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले हे आपल्याला सर्व माहित एकाहत्तर हजार कोटीची कर्जमुक्ती पवार साहेबांनी घेतली फलोद्यान योजना अनेक आपल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले आज जर देशामध्ये जर कोणाला विचारलं तर देशाचा कृषी मंत्री कोण तर इथं बसल्या एकी सुद्धा सांगू शकत नाही की देशाचा कृषी मंत्री कोण आहे पण देशाला एकच कृषी मंत्री माहीत आहे तो म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब कुठेही जाऊन विचारा कोण कृषी मंत्री आहे तर पवार साहेबांचं नाव घेतात हो आधी या सर्व गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजे या निवडणुकीमध्ये पवार साहेब भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वळू घसरते या निवडणुकीमध्ये त्यांनी या काटोल मतदारसंघामध्ये एक डुप्लिकेट अनिल देशमुख तयार केला आहे निपानी थुगाव नावाचं गाव आहे निपाणी थुगाव नावाचं गाव आहे या निपानी तुगाव मध्ये हा डुप्लिकेट अनिल देशमुख त्यांनी उभा केलेला आहे याला बिचाऱ्याला दिवाळीच्या दिवशी पाहून घेऊन गेले दिवाळीच्या सॉरी दिवाळीचे आठ दिवस पहिले पहिले हे विरोधी पक्षाचे लोक पळून घेऊन गेले त्याची पत्ती ओरडत होती की माझा पती कुठे गेला माझा पती कुठे गेला हा तुगाव निपांत अनिल देशमुख याला यांनी घडाळ चिन्ह दिला की जेणेकरून आपलं मत त्या निमित्तानं खराब झाले पाहिजे पण आपण एवढे हुशार आहात की आपल्याला माहीत आहे की आपलं चिन्ह कोणतं आहे आपला उमेदवार आहे सलील अनिल देशमुख आणि चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आपलं हे चिन्ह नंबर तीन वर आहे त्याच्यामुळे ह्या डुप्लिकेट अनिल देशमुख जो निपा निपाणी थुगावचा आहे त्याच्यामुळे आपली दिशा बोलू देऊ दि नका एवढी आपल्याला इथे विनंती करतो आणि ही विनंती करत असतानाच महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या माध्यमातून कालच राहुलजी गांधी आणि सर्व पवारसाहेबांची मिटिंग झाली दोन दिवसापूर्वी आणि त्यांनी पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे त्याची सुद्धा माहिती पवारसाहेब आपल्या भाषणामध्ये हो दे देतील आणि या पाच कलमी कार्यक्रमाचा फायदा आमच्या महिला भगिनीला आमच्या शेतकऱ्यांना आमच्या युवकांना अशा पद्धतीच्या अनेक योजना त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेने या पाच कलमी कार्यक्रम चालू घोषित केला आहे त्याची माहिती सुद्धा भाषणामध्ये हो आपल्याला पवारसाहेब देतील आणि एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवा काल आपण टी व्हीवर पाहिलं असेल तो नालायक सदाभाऊ खोत कशा पद्धतीचं वक्तव्य करतो आणि आश्चर्य दुःखाची गोष्ट आहे की या सदाभाऊ खोतनी वक्तव्य जेव्हा केलं त्यांनी भाषण केलं त्या मंचावर आपले नागपूरचे देवेंद्र फडणीस तिथं उपस्थित होते आणि खतखत हसत होते काय बोलले सदानंद खोत आपल्याला माहीत आहे आणि अशा याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस तिथे हसत आहेत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस त्यांना अशी शरम वाटली नाही की, ना की, की आपला हा कार्यकर्ता असा होत ज्येष्ठ नेते पवारसाहेबांच्या विरुद्ध असा बोलतो याची त्यांना शरम वाटली नाही हसत होते हीच गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे फार मोठी गोष्ट आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही पण हे नवीन संस्कृती त्यानिमित्तानं हे भारतीय जनता पार्टीचे लोक आणत आहे ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी आणि आपलं चिन्ह आहे सलील अनिल देशमुख चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि आपली बॅलेटवर आपला नंबर तीनची बटन आहे सलील अनिल देशमुखच्या समोरची तुतारी वाजवणारा माणूसची बटन दाबून सलील देशमुखला आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपितो धन्यवाद <laughs> याच्यानंतर आपल्यासमोर तुम्ही बोलता बोलू साहेबांना याच्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या बोलण्यावर त्या पण साहेबांचं म्हणणं दोन दोन मिनिटं ठीक आहे याच्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब आपल्या आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो जोरदार जाण्यामधून